तीच वेळ, तीच संधी, तोच संघ, तेच फलंदाज, तेच गोलंदाज, तेच क्षेत्ररक्षक, परंतु मॅचचा रिझल्ट काय असेल, तोच असेल की वेगळा, एक असेल इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी सज्ज, तर दुसरा असेल इतिहासामध्ये बदलाव आणण्यासाठी सज्ज। दुसरा चेंडू अतिशय चांगल्या प्रकारे खेळून काढत असताना सिंगल रन त्या ठिकाणी कंप्लीट केला जातो, धावून एक एक ने धावपळ पुढे जात असताना दोन धावा धावपळकावरती टीम प्लेयर्सच्या अतिशय चांगली सुरुवात, वेल स्टार्ट। आणि आता ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, हा चेंडू सीमारेषा पार जात असताना चार धावा दर्शवला गेला मनीष विश्वकर्माच्या बॅट मधून। या हंगामामध्ये बॅट तळपते मनीषची आणि त्यामुळे जमेची बाजू राहिली टीम प्लेयर्ससाठी की अनेक पारितोषिक आपल्या नावे त्याने केल्यात। आणि तेजस हा संघ जर आपण पाहिला तर अमर मात्र सातत्यपूर्ण कामगिरी जरूर आहे, परंतु तितकीशी धार आज या गोलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळत नाही, ही खंतीची बाब आहे। परंतु अमर मात्र एक असा खेळाडू आहे तो कधीही आपल्या गोलंदाजीमध्ये बदलाव आणू शकतो आणि कमबॅक करणं हे त्याला चांगल्या प्रकारे माहित आहे। तीन चेंडूचा खेळ, सहा धावा धावपळकावरती ही सद्यस्थिती आहे पहिल्या इनिंग मध्ये। पहिला षटक मार्गस्थ असताना टीम प्लेयरची पुढील षटक, पुढील चेंडू डावेस्टच्या बाहेर, व्हाइटचा इशारा गंभीरांच्या माध्यमातून येतोय आणि सिंगल रन धावपळकामध्ये ऍड होताना पाहायला मिळतीय। सात धावा धावपळकावरती पुन्हा एकदा हलकातर खेळण्याचा प्रयत्न, धावची संधी क्रिएट होत नाहीये, एकच धाव येताना पाहायला मिळते। यष्टरक्षकाच्या भूमिकेमध्ये आदरणीय जयवंत बुधाजी पाटील, आपणास विनंती आपण मंचावरती येऊन आसनस्थ बा। जयवंत बुधाजी पाटील आपणास विनंती आहे की आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचंय। आपलं सहर्ष स्वागत आहे आई भवानी मारंबळपाडा प्रीमियर लीग 2022 या स्पर्धेच्या माध्यमातून। लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर ड्राईव्ह केलाय, चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये, सिंगल रन। एक एक धाव येताना पाहायला मिळतीय आणि एका धावाने धापलक पुढे जात असताना पहिल्या षटकाचा खेळ संपतोय। दहा धावा धापलकावरती, इट इज अ गुड स्टार्ट, नॉट ओनली गुड स्टार्ट, इट इज अ फ्लाइंग स्टार्ट, कारण दहा धावा धापलकावरती आहेत। राहुल पुळेकर नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्क वरती येतोय। मागील वर्षी लग्न बंधनामध्ये अडकला आणि त्यानंतर बहुतांश स्पर्धांना मुक्ताना पाहायला मिळालाय आणि आता मात्र या हंगामातील शेवटची स्पर्धा खेळण्यासाठी पुनश्च एकदा सज्ज झालाय या आई भवानी मारंबळपाडा प्रीमियर लीग 2022 या स्पर्धे दरम्यान। या हंगामाचा शेवट कशा प्रकारे होईल यासाठी प्रत्येक प्रेक्षक असूर असेल, प्रत्येक खेळाडू अतूर असणार आहे, कारण कोणताही संघ हाच विचार करेल की आमच्या या हंगामाचा शेवट गोड व्हावा जेणेकरून पुढच्या वर्षीची सुरुवात तितक्याच जोमाने आणि तितक्या ताकदीने आम्ही करू। पहिला चेंडू एका धावासाठी येत असताना स्ट्राईक रोटेट केली जाते, अतिशय चांगली संकल्पना, अतिशय चांगला खेळ सिद्धूच्या बॅटमधून होतो आणि सिद्धू अतिशय चांगली सुरुवात करताना पाहायला मिळालाय। हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, टॅपच्या सहाय्याने चेंडूला खेळले, चेंडू जातोय अमर मात्रे यांच्या हातामध्ये, सिंगल रन, एकापेक्षा जास्त काही नाही। अतिशय चांगला चेंडू त्या ठिकाणी मैदानाच्या आउटफील्डला परकत असताना घरंगळ देणारा, लॉसन कोरियाना बीट करणारा अतिशय सुंदर आणि लाजवाब चौकार। ऑन साइडला पुन्हा एकदा गॅप मध्ये, परंतु नितेश पाटील, व्हॉट अ फिल्डिंग, चांगली फिल्डिंग परंतु तितकी ताकदवर रनिंग बिटवीन द विकेट, सिंगल रन कंप्लीट। एका धावाने आपण पुढे जात असताना जाऊन पोहोचले 18 वरती, 18 रन्स ऑन स्कोरबोर्ड। या वेळेला या घडीला तुम्हाला तुमच्या अंगात असलेले सर्वोत्तम खेळ दाखवावा लागणार आहे, कारण अशा प्रकारच्या मॅचेसमध्ये नेहमीच तुम्हाला आपल्या खेळाचा दर्जा उंचावणं गरजेचं असतं, आपल्या सर्वोत्तम कामगिरीची सर्वोत्तम कामगिरी आपल्याला प्रदर्शित करणं गरजेचे असते जेणेकरून आपल्या संघाला आपल्या माध्यमातून खूप मोठी मदत होईल आणि म्हणूनच त्यासाठी प्रत्येक खेळाडूला आपल्या कलाकौशल्याला सादर करणं नितांत गरजेचं असतं आणि तो प्रयत्न केला गेलाय दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून। दोन षटकाचा खेळ संपलाय, 19 धावा धावपळकावरती, अजूनही 12 चेंडूचा खेळायला शिल्लक आहे। कालच्या दिवसभरामध्ये ज्या वेळेला पहिल्या
सामन्यामध्ये ज्या संघाने दारुण पराभव स्वीकारला ते दोन संघ क्वालिफाय झाले आणि म्हणूनच आजच्या दिवसभरामध्ये सुद्धा त्याच प्रकारची अपेक्षा असणार आहे की जे संघ सुरुवातीच्या क्षणाला चाचपडत घेत आहेत ते दोन संघ क्वालिफाय होतील आणि म्हणूनच हा आजचा जो मान आहे तो कोणत्या दोन संघांना मिळेल यावरती नजर असणार आहे. 20 स्कोर माफ करा 20 रन्स. नितीश पाटील नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती एक रन पुन्हा एकदा कंप्लीट होताना पाहायला मिळते आणि एका जाबेने स्ट्राइक रोटेट होताना पाहायला मिळते. गरज आहे कारण ज्या वेळेला तुम्ही मोठमोठे फटके लगावत असता चांगलं धावपलक असतं त्यावेळेला सातत्यानं स्कोर बोर्ड हलता ठेवणं नितांत गरजेचं असतं. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर यष्टरक्षकाच्या मागे 1+1 तब्बल 2 धावा. संयमी खेळ होणं गरजेचं आहे. संयम माच्या जोडीला क्रिकेट मधली नजाकतता ही सुद्धा सादर करणं गरजेचं आहे. शेवटच्या क्षणाला चेंडूला स्पर्श केला गेला बॅटचा सिंगल रन येताना पाहायला मिळते. एका धावाने धावपलक पुढे जात आहे जाऊन पोहोचतोय 24 धावांवरती. तिसरं षटक मार्गस्थ आहे. नित्याचा चेंडू समोरच्या दिशेने नो चान्स फॉर द फिल्डर. चेंडू सरळ जातोय जैसे की बंदुकीस निकलती हुई गोली. गोली की रफ्तार से जाती हुई गेंद सी मारे के बाबर. इट इज अ मैग्निफिसेंट फोर. चौकार सिद्धांत बारक. ही ताकत आहे सिद्धूची. ज्या वेळेला सिद्धूच्या बॅट मधून करारे प्रहार येतात त्यावेळेला त्याला अडवणं तितकंच सोपं नसतं हे त्याने अनेक वेळा दाखवलंय. परंतु हा सामना पहिल्या पडाव दरम्यान आपण पाहतोय. दुसरा पडाव बाकी आहे कारण जसे सिद्धू आहे जसा मनीष आहे त्याच प्रकारे अनेक खेळाडू टीम नितेश तेजस्वीलन मध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे. त्यामुळे हेच बॅटल हे शेवटच्या क्षणापर्यंत लढलं जाईल. मोठा प्रहार पुन्हा एकदा ऑन साईडला. चांगली फिल्डिंग शिवम रायची. धावची संधी मिस. कॉम्बिनेशन फील्ड एकच धाव. एका धावाने धावपलक पुढे जात आहे. 30 धावा धावपलकावरती. धावपलकाचा चेंडूचा खेळ जर पाहायचा झाला तर झालाय. 5 शेवटचा चेंडू शिल्लक असेल. लास्ट बॉल टू गो. शेवटच्या क्षणाला चेंडूला हलक्या हाताने खेळून काढलंय. एक धाव आणि 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावपलकावरती धाबा आहेत. 31 शेवटचे 6 चेंडू शिल्लक. आज शिव पटेल नाही आहे. सुयोग नाही आहे. प्रतीक नमोळे नाही आहे. तरी सुद्धा संघाचा जो कॉन्फिडन्स आहे तो अतिशय चांगला. टीम प्लेयर्स हेच असतं. ज्या वेळेला संपूर्ण हंगामामध्ये मोठमोठ्या स्पर्धा आपल्या नावे ज्या वेळेला येत असतात त्यावेळेला एक अनोखा कॉन्फिडन्स जो अंगामध्ये संचारात असतो आणि तो कॉन्फिडन्स सध्याच्या घडीला पूर्णपणे प्लेयर संघामध्ये पाहायला मिळतोय. परंतु तेजस इलेव्हन सुरुवातीचा काळ त्यांच्यासाठी खडतर राहिला. परंतु काही महत्वाच्या स्पर्धांमध्ये ज्या प्रकारे ते क्वालिफाय होत असताना पुढे आले त्यामुळे या स्पर्धे दरम्यान त्यांचा सुद्धा कॉन्फिडन्स तितक्याच उच्च प्रतीचा असणार आहे आणि म्हणूनच त्या कॉन्फिडन्सला कायम ठेवणं गरजेचं आहे. सध्याची घडी जर आपण पाहिली तर 35 धावांवरती येऊन थांबले. अजूनही 6 चेंडूचा खेळाने शिल्लक आहे आणि अशा वेळेला हितेश भोईर काय आपला अनोखा खेळ पेश करतील का. सुरुवात कंगारू सारख्या संघापासून केली आणि त्यानंतर आता हळूहळू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने. चांगली फिल्डिंग. डॉट बॉल. सिंगल नाही झिरो येतोय याचा तर डॉट बॉल आणि म्हणूनच येणाऱ्या बाकीच्या चेंडूवर तो हितेश भोईर काय अधिराज्य गाजवेल का प्रश्न आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा डॉट बॉल. चांगली डिलिव्हरी. महत्वाच्या वेळेला डॉट बॉल येत आहेत. हा सामना 35 पर्यंत थांबला तरी सुद्धा मॅच ऑन राहू शकते. जर का या सामन्याने 40 ही पार केली तर अवघड होईल तेजससाठी. आणि जाता जाता ज्या ज्या वेळेला शेवटच्या षटकामध्ये अशा प्रकारचे क्षण घडत असतात त्यावेळेला मोमेंटम नावाचा प्रकार हा नेहमी त्याच संघाला साथ देत असतो जो संघ त्या शेवटच्या षटकामध्ये किंवा शेवटच्या चेंडूंमध्ये अधिराज्य गाजवत असतो. आणि म्हणूनच या मॅचमध्ये खूप सारे ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत. खूप सारे चढ उतार पाहायला मिळणार आहेत आणि ते चढ उतार या सामन्याला योग्य ती दिशा देताना पाहायला मिळणार आहेत. चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. 3 चेंडू धाबा धावपलकावरती 34. अजून 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हितेश भोईर समोर असेल. सिद्धांत वारंग सिद्धू आणि आता
ऑन साइड ला चांगली फिल्डिंग फेकी के लिए वॉट अ थ्रो चांगली फेकी चांगली फिल्डिंग आणि त्या बळावरती फक्त एकच धाव येताना पाहायला मिळते. या सर्व गोष्टी नमूद केल्या जातील या सर्व गोष्टींना लक्षात ठेवलं जाईल आणि येणारी काळ ही मात्र या सर्व गोष्टींचा मुआवजा घेत असताना मॅचचा रिझल्ट ठरवणार आहे. कधी कधी मॅचेस बॅट आणि बॉल वगळता वातावरणाच्या माध्यमातून सुद्धा खेळल्या जातात. ज्याच्या बाजूने मोमेंटम ज्याच्या बाजूने परिस्थिती तो संघ बाजी मारतो यू मिस आय विल डेफिनेटली विकेटचं पतन गडीगारात मनीष विश्वकर्मा गॉन. लास्ट बॉल शिल्लक नेक्स्ट मॅच साई श्रद्धा वर्सेस इकरा सीसी दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी या साई श्रद्धा कर्णधार आपण टॉस साठी यायचंय आणि इकरा सीसी कर्णधार आपण सुद्धा टॉस साठी या. 35 धावा दाखल करते आहेत नवीन फलंदाज अमित लाड फलंदाजी मार्क वरती येतोय. अमित सुद्धा खूप दिवसापासून या क्रिकेट पासून लांब होता परंतु या स्पर्धे दरम्यान त्याचं आगमन होत आहे आणि अशा वेळेला धावचीची संधी मिस नाही धावचीत तर होतं परंतु एक धाव कंप्लीट होते. इनिंग ब्रेक या इनिंग ब्रेक मध्ये 36 धावा सदतीचं टार्गेट ठेवलं गेलंय आणि काय या 37 धावांचा पाठलाग होईल का ज्या ज्या वेळेला या प्रकारचं धावफलक येत 36 झाला 37 पाहिजे 37 इज द टार्गेट. ज्या ज्या वेळेला या प्रकारचं आव्हान अंडरआर्म क्रिकेटच्या माध्यमातून उभं केलं जातं त्या त्या वेळेला आम्हाला मॅच एकच आठवते इंटरनॅशनल क्रिकेटमधील ऑस्ट्रेलिया वर्सेस दक्षिण आफ्रिका आणि या मॅच दरम्यान सुद्धा टीम तेजस इलेव्हनला त्याच गोष्टीची आठवण करावी लागणार आहे. चला साईश्रद्धा कर्णधार या अमित यापुढे होणारा सामना अतिशय चांगला आणि महत्वाचा असणार आहे. याचं कारण असं एका बाजूला साई श्रद्धा असा संघ जो टेक्निकली प्रॉपर आहे काही काही वेळेला छोट्या छोट्या चुका जरूर या संघाला बॅकफुटवरती आणतात परंतु जर का कागदोपत्री पाहायचं झालं तर अनुभव आणि नवोदित खेळाडू या सर्व गोष्टींना संयुक्तरित्या पेश करणारा संघ म्हणून त्या संघाकडे आपण पाहू शकता. तर दुसऱ्या बाजूला इकरा सीसी या हंगामामध्ये दोन स्पर्धा ज्यांच्या नावे आहेत आणि अतिशय उल्लेखनीय कामगिरी केली आहे असा संघ असणार आहे म्हणूनच येणारी मॅच आपल्यासाठी खूप महत्वाची असणार आहे आणि त्या दोन्ही संघांसाठी सुद्धा आम्ही विनंती करेल मंचावरती उपस्थित सलग दोन्ही कॅप्टन त्या ठिकाणी आलेले आहेत तेजस सलन थोडी फिल्डिंग लावून घ्या प्लेयर्स फिल्डिंग लावून घ्या दोन्ही बॅटर सुद्धा आले आहेत गंभीर थोडी चेतावणी द्यायची इतका वेळ नाहीये आपल्याकडे चला प्लेयर्स आदरणीय सन्माननीय जयेश परशुराम पाटील साहेबांच्या शुभ सेवन करूया टॉस मानवरांच्या शुभ सेवन टॉस करतोय टेल्स म्हणून कॉल केला गेलाय आणि सध्या टेल्स आलाय यानी की टॉस आपण पहिला तर इकरा सीसीच्या बाजूने लागलाय. एक प्रश्न असेल फक्त डिसिजन आपलं काय असेल फिल्डिंग बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना खूप सारा शुभेच्छा थँक्यू. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पहिला चेंडू ऑन साइडला बेरकावून दिलाय एक धाव येते. मी का असं म्हटलं की या मॅच मध्ये शेवटच्या क्षणापर्यंत ही हा सामना जाईल याचं कारण आहे राहुल आणि शिवम राय असे खेळाडू आहेत त्यांच्या बॅटमधून धारदार फटके अनेक वेळा आपण येताना पाहिले आहेत आणि या 37 धावा ज्या वेळेला धापलकती लगावल्या गेल्या त्यावेळेला आम्हाला एक स्पर्धा आठवली 2021 मधील सायबा प्रीमियर लीग त्या स्पर्धेमध्ये दुर्गेसारख्या संघाचा मान आहे. आता मात्र या गडीला काय घडलंय धावचीच्या रूपाने गडी बाद शिवम रायला माघारी परतावं लागतं आणि पहिला आदरा टीम नितेश तेजसिलन संघाला शिवमच्या रूपाने पहिला गडी बाद झालाय
सायबा प्रीमियर लीग मधील क्वालिफाईड टीम मधील सामना चालू होता, त्यावेळेला तेजस आणि दुर्गेश असे दोन संघ एकमेकांच्या समोर होते. 38 चा टार्गेट होता आणि त्या 38 चा सुखरूप पाठलाग हा तेजस सेलूनने केला होता, हा इतिहास आहे. 39 चा पाठलाग 38 धावा दापल करती होत्या आणि तो पाठलाग आम्हाला आठवतोय आणि म्हणूनच हा संघ 37, 38, 39, 40 या धावपळकाचा पाठलाग करणं जाणतो, त्यांना ती सवय आहे आणि म्हणून त्या सवयीप्रमाणे खेळ होईल का हा प्रश्न आहे. मनीष विश्वकर्मा अतिशय चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला करतोय आणि त्यामुळेच थोड्याशा दबावाखाली दोन्ही फलंदाज पायाला मिळतात, कारण पहिला विकेट गेलाय, त्यामुळे विकेटवरती उभं राहून पार्टनरशिप बिल्ड करणं नितांत गरजेची आहे. धावपळक हलता ठेवणं तितकंच गरजेचं, कारण जशा जसा धावा पुढे येतील तशा तशा धावपळकाच्या जवळ जाण्याच्या आशा सुद्धा जिवंत होतील. वैभव नवार फिल्डिंगची सजावट बदलतायत परंतु मनीष सांगतायत की मी बघून घेईल, क्या बात आहे. 4 चेंडू 3 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला, पुन्हा एकदा एक धाव येताना पाहायला मिळते. राहुलची ताकद काय? राहुलची ताकद ही आहे की चेंडूला खूप क्विक परततात आणि मनगडामध्ये ज्या प्रकारे ताकद बनवतात, मनगडामधून ज्या प्रकारे त्यांचा बॅटचा फ्लो फिरत असताना पाहायला मिळतो, ती अतिशय तीस तार आणि वाकण्याजोगी आणि म्हणूनच त्यांच्या ज्या बॅटमधून येणारे फटके असतात ते अतिशय प्रॉपर असतात. समोरच्या ऑफ साइडला खेळायचं होतं सिद्धांत वारंग, झेल सुटतोय लँड होत होता खाली आणि त्यावेळेला चेंडू अडवला गेला. एकच धाव मिळते, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपळकरती धावा आहेत 5, येणार आहे चेंडू 18, शिल्लक आहेत आणि धावांची गरज आहे. 18 चेंडू मध्ये 32 धावांची काय, या 32 धावांचा पाठलाग होईल का येणारी काळ वेळ नक्कीच दर्शवेल. परंतु मित्रांनो तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा, अनुभवत राहा. आई भवानी मारंबळ पाडा प्रीमियर लीग 2022 हे सुंदर आणि नेत्रदीपक आयोजन. वैभव नवार नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती येतोय आणि अशा वेळेला समोर राहुल पुळेकर. दोन मोठे फटके नितांत गरजेचे या षटकामध्ये असतील जर का या सामन्यावरती पकड मिळवायची असेल. पहिला चेंडू गॅप मध्ये एका धावेसाठी बांधाला लागून आला आणि म्हणूनच एकच धाव दिली जाते. कदाचित बांधा लागण्याचा चौकार आला असता, नाही असं काही नाहीये, हे फक्त जर तरचे प्रश्न आहेत आणि आपला अंधविश्वास आहे. चेंडूच्या दिशेने जात होता तिथे एकच रन मिळणार होतं, एकच धाव मिळाली आणि आता पुढील चेंडू वैभव नवारसाठी. पुन्हा एकदा एक धाव सिंगल रन येताना पाहायला मिळते. आजच्या दिवसभरामध्ये खेळणारे 6 संघ, त्या 6 संघांमधून 2 संघांना उद्याचं तिकीट मिळेल. उद्याचा दिवस रविवारचा, रविवारचं तिकीट महाग असतं आणि म्हणूनच हे महाग तिकीट कोणाच्या नावे जाईल, जो महागडी कामगिरी करेल त्याच्या नावे. आणि म्हणूनच ती महागडी कामगिरी तुम्हाला करावी लागेल. महाग म्हटलं की अतिउच्च आणि तो उच्च स्तर पाहायला मिळेल का. चेंडू इन टू द गॅप, नो चान्स फॉर द फिल्डर, कोणतीही संधी नव्हती कारण फटका आलाय राहुलच्या बॅटमधून. 4 धावा चौकार. शेवटच्या क्षणाला चेंडूला स्पर्श केला गेला, एकदा धावून पूर्ण केली जाते, स्ट्राईक रोटेट केले, ही एक चांगली बाब कारण धावपळकाला हलता ठेवणं तितकंच गरजेचं आहे या मॅच दरम्यान. वैभव नवारचा हा चेंडू बॅटची एज आणि विपुलला बीट केलं, हा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. एक धाव चेंडूचा खेळ झालाय 6, याचा तर तो 2 षटकांचा खेळ संपलाय. 14 धावा धावपळकावरती, अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडू 23 धावांची गरज. 12-23 किसके शरीर में आएगा खवीस, वो भी देखना होगा. त्याच्या अंगामध्ये खवीस येईल तोच मात्र हा सामना जिंकणार आहे. राहुल पुळेकर एका बाजूला, दुसऱ्या बाजूला नितेश पाटील चपट आणि गोलंदाजी मार्क वरती सिद्धांत वारंग. सिद्धू सिद्धांत वारंग म्हटलं की आम्हाला स्पर्धा आठवते बोरिवलीची युवा चषक. असलपा पॅकर्स सारख्या संघासमोर खेळत असताना अनेक मोठमोठ्या अंडरआर्म क्रिकेटमधील नावांना त्यांनी आपल्या गोलंदाजीच्या बळावरती, गोलंदाजीच्या तालावरती नाचवलं होतं. असा गोलंदाज
सहा चेंडू सहा धावांची गरज असताना एक चेंडू तीन वरती मॅच नेऊन ठेवली होती असा गोलंदाज गोलंदाजी माफ करते. तर समोर तितकाच ताकदीचा वसई तालुक्यातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक राहुल पुळेकर. पुन्हा एकदा हा चेंडू डावेष्टीच्या बाहेर वन्स अगेन वाईड सिंगल रन ऍड होईल. हे बॅटल खूप चांगल्या प्रकारे रंगेल. राहुल वर्सेस सिद्धू आजच आम्ही पाहत नाही आहोत. राहुल आणि सिद्धू हे खूप जुने खेळाडू आहेत आणि खूप चांगलं क्रिकेट दोघांमध्ये आपल्याला अनेक वेळा पाहायला मिळालंय. कधी राहुल भारी कधी सिद्धू भारी, आज कोण असेल कोणावरती भारी, कारण आज जो कोण भारी पडेल त्याचा संघ उजवा असेल. आदरणीय गणेश विठ्ठल पाटील आणि प्रकाशजी भोईर साहेब, जयदेवजी भोईर साहेब आपणास विनंती, आपण मंचावर देणार असं रस्ता व्हायचं आहे. चांगली फिल्डिंग, डावची संधी नाही. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे, काय कॉलिंग आहे, आखो आखो में इशारा जैसे की कॉलेज टाइम में किया करते थे. आणि तो आखो आखोतला इशारा एक डाव देऊन जाताना पाहायला मिळतोय. आदरणीय विजयजी पाटील साहेब आपल्या सर्वांना विनंती, आपण मंचावर येऊन आसनस्थ बा छोटे सरकार आपण सुद्धा यायचंय. आपल्या सर्वांना विनंती आहे आपण आदरपूर्वक मंचावरती या, कारण आपल्या शुभाशीर्वाद विना ही स्पर्धा पार पडणं तितकंच सोपं नाहीये. त्यामुळे आपल्या सर्वांची कृपादृष्टी आमच्या सर्वांवरती असावी ही आपणास कळकळीची विनंती. खूप चांगल्या प्रकारे मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न स्ट्रेंथ वरती खेळला जातोय. बॅटची एज घेऊन चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये, सिंगल रन मिळते, एकापेक्षा जास्त काही नाही. चेंडूचा खेळ झाला दोन, धाबा धापल करती 18. 10-19 मोठा फटका नाही. चेंडू यस्टांवरती जागा बनून खेळतात, बॅक फुटवरती जातात हे पाहिलं होतं. आणि ज्या ज्या वेळेला तुम्ही तुमचा बॉडी बॅलन्स मागे टाकत असता त्या त्या वेळेला इन साइड द आउट होणारा ते स्तरावर चेंडू तुम्हाला बीट करतो हा इतिहास आहे. आणि त्या इतिहासाने मात्र बाद करून दाखवलंय नितेश पाटील यांना. मोठा हादरा घडी बाद परकलं होतं. ही एक ताकद असते एखाद्या चांगल्या गोलंदाजाची आणि ती ताकद दर्शवत असताना वर्तवत असताना सिद्धूने बीट केलं, बीट करत असताना नेस्त नाभूत केलं आणि इंद्रेश पाटीलला तंबूचा रस्ता दाखवलाय. नवीन फलंदाज पंकज वजे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. मोठा फटका, चेंडू सीमारेषा बाहेर, गडी बाद, पंकज गॉन. मॅचबॉल आलाय आणि तो घ्यायचा आहे. शिबिरचे दोन चेंडू शिल्लक. लॉसन कोरिया नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. अजून एक हार्ड हिटर बॅटर आणि मॅच विनर आणि गेम चेंजर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एक दाब देताना पाहायला मिळते शेवटचा चेंडू शिल्लक आहे सिद्धांत मारंग समोर. लॉसन कोरिया पुन्हा एकदा सज्ज होईल आणि अशा वेळेला काय सिद्धू बाहेर पडेल की लॉसन चेंडू उडाला सुद्धा होता परंतु काय संयम होता स्वयंकडे चेंडू अडवलाय डॉट बॉल येतोय. तीन षटकाचा खेळ संपलाय. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावपळकरती धाबा आहेत 19. येणारे चेंडू शिल्लक आहेत 6. धावांची गरज आहे 18. 18 runs required to win within 6 deliveries. कोण पडेल कोणावरती भारी, कारण ही मॅच आता फसली आहे. टीम प्लेयर्सचा कॉन्फिडन्स 7व्या आसमानावरती पूर्णपणे मनोबल उंचावलेलं. गोलंदाजी मार्गवरती स्वयं जो नाविन्यतेने या स्पर्धेमध्ये गोलंदाज म्हणून उभरत असताना पाहायला मिळतोय. तर एका बाजूला राहुल पुळेकर जो या मॅचला फिनिश करणं जाणतो.
जबाबदारी आहे आणि या जबाबदारीला तुम्हाला पार पाडण्यासाठी संघर्षमय गाथा गावी लागेल आणि त्या संघर्षमय गाथेतून काय साध्य होतंय. चेंडू चांगल्या प्रकारे खेळून काढलाय. डॉट बॉल निर्धाव चेंडूजी सांगत होताना पाहायला मिळते. मॅच ऑन आहे कारण काहीही घडू शकतं. पाच चेंडू 18 धाबा. फुलटॉस गॉन. राहुल सुद्धा बाद तंबूच्या दिशेने जाईल आणि आता मात्र या सामन्यावरती पूर्णपणे पकड मिळवत असताना टीम प्लेयर्स पाहायला मिळते. नवीन फलंदाज नितेश घरत क्षेत्रक्षणामधील चीता बॅटिंग साठी आलाय. मोठा फटका समोरच्या दिशेने. चांगली फिल्डिंग सिद्धूच्या माध्यमातून. क्या बात आहे. सिंगल रन धावून पूर्ण केली जाते परंतु मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे. जवळजवळ हा सामना तेजस इलेव्हन नितेश इलेव्हन या संघासाठी लांब होताना पाहायला मिळतोय आणि म्हणूनच या मॅच मध्ये प्लेयर्स संघ हा सलग दुसरा सामना जिंकणारा पहिला संघ म्हणून पुढे येताना जवळजवळ या विजयावरती शिक्कामोर्तब करताना पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू मात्र औपचारिकता शिल्लक. शेवटचे दोन चेंडू गॅप मध्ये. लॉसन कोरेच्या बॅट मधून येणारा करार प्रहार. या मॅचला यासाठी खेळणं गरजेचं आहे की इथून पुढे येणाऱ्या मॅचेस मध्ये आपला कॉन्फिडन्स बळावेल आणि त्या चांगल्या रीतीने खेळल्या जाऊ शकतात. म्हणूनच तुम्हाला या ठिकाणी शेवटच्या चेंडूवरती सुद्धा त्याच प्रकारचा पॉझिटिव्ह एंड करणं गरजेचं असणार आहे. मोमेंटम आपल्याकडे कायम ठेवणं गरजेचं असणार आहे. व्हाईटचा इशारा. एक्स्ट्रा झिरोपणे धाव धापलकामध्ये ऍड होईल. कदाचित हा पहिला तो दुसरा चेंडू व्हाईट झिरोपणे आला असता तर अजून मजा आली असती परंतु असं घडलेलं नाहीये. ऑन साईडला फिल्डिंग चांगली. डॉट बॉल. मॅच फिनिश. सामना जिंकलाय टीम तेजस नव्हे तर टीम प्लेयर्सने. विजयी संघाचं खूप अभिनंदन. पराभूत संघ आपलं सुद्धा मनमनून कौतुक आणि त्याचबरोबरने पुढील मॅच साठी दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. चला मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे आपण वळतोय आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय या मॅच दरम्यान ज्याच्या बॅट मधून आल्या सर्वोत्तम 18 धाबा आणि वैयक्तिक